आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दसरा या सणाबद्दल काहीशी माहिती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्त्व आहे. विजयाची प्रेरणा देणारा हा सण आहे. घटस्थापना केल्यानंतर 9 दिवसांनी हा सण येतो. तसेच नवरात्र उत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या दसरा या सणाला विजयादशमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. भगवान रामाचे पूर्वज रघु या अयोध्याने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी साजरा करतात. विजयादशमीला शस्त्र आणि पूजन करण्याबाबत वेगवेगळे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून क्षत्रिय युद्धाला जाण्यासाठी दसरा दिवसाची निवड करत होते. त्याचे मानणे असे होते की या दिवशी केलेल्या युद्धामध्ये विजय निश्चित मिळतो. या दिवशी घराला आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात आणि संध्याकाळी सर्व लोक एकत्र येत सोने लुटतात. दसरा हा सण आपल्याला स्वतः समवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवतो. वाईट शक्तींचा नाश हा नेहमी होत असतो हे हाच सण आपल्याला सांगतो. धन्यवाद.